नमस्कार, मी प्रीती देशपांडे दिनमान न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्स. शिवजयंतीनिमित्त पुण्यात मानाच्या रथांचे स्वागत. होता जीवा म्हणून वाचला शिवा अशी नोंद केली गेलेल्या महाले परिवाराची दयनीय अवस्था. आणि बुलाती है मगर जाना नाही असे म्हणत पिंपरी चिंचवड पोलिसांची थट्टा. आता बातम्या सविस्तराने. शिवजयंतीनिमित्त पुण्यात मानाचे रथांचे स्वागत शनिवारवाड्याजवळ करण्यात आले. यामध्ये शूरवीरांच्या 85 रथ सहभागी झाले होते. गणपते भूपते प्रजापते सुवर्ण रत्न श्रीपदे अष्टावदान जागृत न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीति धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती महाराजांचा विजय. राजा शिव छत्रपती महाराजांचा विजय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज पुण्यात शनिवारवाड्याला मानाचे 85 रथांची प्रदक्षिणा करत मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये अनेक शूरवीरांचे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत स्वराज्य स्थापनेसाठी प्राणपणाला लावून लढत राहिले त्यांच्या नावे त्यांच्या वंशजांनी ही सगळी रथ तयार केले होते. प्रत्येक शूरवीरांच्या घराण्यातील सर्व वंशज उपस्थित होते. त्याचबरोबर काही पालकांनी आपल्या लहान मुलांना बाल शिवाजीच्या वेशात मिरवणुकीतून फिरवत होते. आजचा दिवस संपूर्ण शिवमय झाल्याचे भासत होते. अनेक ढोल ताशा तुताऱ्याने महाराजांचे स्वागत करण्यात आले. संपूर्ण शनिवारवाड्याचे परिसर भगव्यात हरवून गेल्याचे भासत होते. आणि मी ते एक मर्दानी खेळायचे आपल्या पारंपरिक युद्धकला जी आहे शिवकालीन युद्धकला त्याचं प्रशिक्षण द्यायचं गेली 12 पुण्यामध्ये ते देत असतो शिवाजीनगर गावठाणामध्ये. शिवाजी राजे मर्दानी आखाडा या आखाड्याच्या माध्यमातून मी समाजातील सर्व स्तरातील शैक्षणिक असेल किंवा नोकरीविषयी असेल या सगळ्या सगळ्या क्षेत्रातील मुलं मुली माझ्याकडे प्रॅक्टिससाठी येतात. एक जुनी कला म्हणून मी जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी स्वतः जॉब करतो. जॉब करून संध्याकाळी मुलांना वगैरे ट्रेनिंग देत असतो. या पद्धतीने मी गेली 12 शिकवत्यात शिवकालीन आपले लाठी दानपट्ट्या तलवार भाला कट्यार खंजीर विटा माडू अशा सगळ्या प्रकारचे शस्त्र प्रात्यक्षिक मुलांना देत असतो. तर ह्या शनिवार वाड्यावर अंजलीने शिवगर्जना केली. आपण पाहूया ती गर्जना कशी करतीये. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. राज्यामध्ये प्रत्येक प्रश्नांना उत्तरं मिळत होती पण आता परिस्थिती थोडीशी वेगळी दिसते. म्हणून असं वाटतं की शिवरायांचं शासन आणि शिवरायांचं वचन ह्या विचारांचा जागर करण्याची ही वेळ आलेली आहे. त्यासाठी हा नंदादी प्रतिष्ठानमार्फत एक छोटासा प्रयत्न होता. परत एकदा आपल्या सगळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि डमाले परिवाराच्या वतीनं मी सर्व शिवप्रेमींचं या शिवजयंतीच्या सोहळ्यानिमित्त सर्वांचं मनापासून स्वागत करतो. डमाले परिवार सर्व या शिवजयंती सोहळ्यामध्ये अत्यंत उत्साहाने मनाने सहभागी झालेला आहे आणि हा सर्वांच्या आनंदाचा असा क्षण आहे. मी सर्व शिवप्रेमींना या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देतो. जय जय मान. DJ.
आज सकाळपासून शिवजयंती ही उत्साहात साजरी करताना आपण पाहतोय. शनिवारवाड्याच्या बाजूला 85 मानाचे रथ देखील आपण पाहिलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जिथे शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवला ती हीच जागा आहे आपण पाहू शकतो. तर सगळ्या शिवभक्तांना दिनमानच्या मंचाकडून शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. कॅमेरा पर्सन मुकुंद कदमसह प्रीती देशपांडे, दिनमान न्यूज, पुणे. शिवरायांच्या जोडीला असलेल्या मोजक्या सहकाऱ्यांपैकी एक अंगरक्षक होता जीवा महाले. खानाच्या वधावेळी महाराजांवर चाल करून आलेल्या सय्यद बंडाचा हात त्यांनी दांडपट्ट्याने हवेत उडवला होता. जीवा होता म्हणून वाचला शिवा अशी नोंद करण्यात आली आहे. त्यांच्याच वंशजांना आज दयनीय अवस्थेत राहावं लागत आहे. प्रतापगडाच्या पायथ्याला छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा वध करून भीम पराक्रम केला. त्यानंतर 1707 साताऱ्याच्या शंभू छत्रपती यांनी महाले यांच्या वारसदारांना 2 गावे इनामी दिली. परंतु आत्ता जीवा महाले यांचे 14 वंशज अत्यंत हालाकीच्या परिस्थितीचा सामना करत आहेत. प्रतीक्षा हा माझा मुलगा प्रतीक. आम्ही जीवा महालेचे 14 वंशज आहेत. माझ्या मुलीची 12 झाली आहे. 12 तिला सायन्सने 60% मार्क पडले आहेत. माझा मुलगा 9 आहे. माझ्या मुलीची इच्छा आहे की मला 12 नंतर मला नर्सिंगचा कोर्स नर्सिंग शिकायचं होतं. जेणेकरून 1.5 लाख रुपये खर्च आहे नर्सिंगला. आणि माझ्या मित्रांना फॅमिली झाला आहे 4 वर्षापूर्वी. घरात आमचं असं कोणीच कमावत नाही. 1.5 लाख रुपये भरण्याची एवढी काय माझी आफत नाही. रोज मी लोकांच्या रांगा जाते, मोलमजुरी करून मी आमच्या इकडे 100 रुपये हजेरी. आणि रोज रांगा जाऊन मोलमजुरी करून मी माझ्या 2 मुलांचा माझ्या मित्रांचा पोट भरते. आम्हाला थोडीशी जमीन आहे आणि बाकीचे सगळ्यांची जमीन धरणात गेली आहे. पहिलं आमचं जुनं घर होतं, आम्हाला राहायला बी जागा नव्हती. मुंबईचे धर्मशेख सोन्याबापू पाटील यांनी आम्हाला गेल्या वर्षी घर बांधून दिलं आहे छोटंसं. त्या घरामध्ये आता आम्ही सध्या माझे मिस्टर, माझी मुलगी आणि माझा मुलगा आम्ही असं 4 जण राहत आहे. आमची एवढीच इच्छा आहे सरकारकडून की माझ्या मुलीला शिक्षणासाठी आणि माझ्या मुलाला शिक्षणासाठी दोघांना सरकारकडून थोडी काही मदत भेटावी ही इच्छा आहे. आणि माझ्या मिस्टरांना त्यांची पूर्ण एक बाजू गेल्यामुळं त्यांना काही काम करता येत नाही. आणि माझ्या मुलीची 12 झाली असून आता सध्या ती घरीच आहे. टिकटॉक या ॲपवरून स्वतःमध्ये दडलेल्या कलागुणांना वाव देण्याचे व्यासपीठ निर्माण झाले आहे. परंतु याचा तितकाच अयोग्य वापर देखील होताना वारंवार समोर आला आहे. सध्या टिकटॉकवर एक ट्रेंड सुरू आहे, बुलाती है मगर जाना नाही. हाच संवाद जोडून पिंपरी चिंचवड शहरातील पोलिसांचं खच्चीकरण करण्याचं काम तरुण करत आहेत. पिंपरी चिंचवडमधील पोलीस ठाणे किंवा पोलिसांची व्हॅनचे मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून त्याला बुलाती है मगर जाना नाही असा संवाद जोडून व्हायरल केला जात आहे. काही हजार आणि शेकडो लाईकसाठी पोलिसांची थट्टा केली जाते आहे. त्यामुळे याकडे पोलीस प्रशासन कसं पाहत आहे हे महत्त्वाचं आहे. दरम्यान हबप इंदोरीकर महाराज सध्याचे टिकटॉक ॲप सर्वात जास्त पाहिले जातात. त्यांचे अनेक संवाद जोडून व्हिडिओ व्हायरल केले जातात. स्वतःच्या प्रोफाईलला जास्त लाईक मिळवण्यासाठीची ही धडपड तरुण तरुणींमध्ये दिसत आहे. तर अनेक हिंदी आणि मराठी सेलिब्रिटी देखील टिकटॉक ॲपवर सक्रिय आहेत. परंतु काही लाईकसाठी असे व्हिडिओ करणे कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित होतोय. बुलाती है मगर जाने का नहीं. बुलाती है मगर जाने का नहीं. जाने का नहीं, बुलाती है. बुलाती है मगर जाने का नहीं, नहीं। ये दुनिया है इधर. बुलाती है मगर जाने का नहीं. बुलाती है मगर जाने का नहीं. जाने का नहीं, बुलाती है. बुलाती है मगर जाने का नहीं. आता घेऊ एक छोटीशी विश्रांती. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्युअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता. म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट.
असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. सात सोशल फाउंडेशन व जुन्नर तालुका मुस्लिम विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. ही समाजासाठी प्रबोधात्मक गोष्ट आहे असे संस्थेचे अध्यक्ष इरफान सय्यद यांनी सांगितले. जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती महाराज की जय या घोषणा ऐकल्या अंगात वीरश्री संचारणार महाराष्ट्रीयन विराळच. छत्रपती शिवराय हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. देव, देश आणि धर्मासाठी त्यांनी सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना बरोबर घेऊन गाजवलेला पराक्रम आजही प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची आठवण राहावी, नव्या पिढीला त्यापासून स्फूर्ती मिळावी यासाठी दरवर्षी 19 फेब्रुवारीला शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्म सोहळा साजरा होत असतो. शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर जाऊन शिवाई देवीचं आणि शिवजन्मस्थळाचं दर्शन घेणं ही आनंददायी घटना आहे. या आनंददायी पर्वामध्ये महाराष्ट्रातील सर्व हिंदू धर्मीय समाज सहभागी होतो. मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य केवळ एका धर्मासाठी नव्हे, सर्व धर्म समभाव या पद्धतीने त्यांनी सर्वांना समान वागणूक दिली आहे. रयतेचे राज्य याशिवाय त्यांना कुठलाही धर्म पंथ दिसत नव्हता. त्यांच्या वृत्तीमुळेच आज मुस्लिम समाजाला छत्रपती हवे हवेसे वाटतात असेही इरफान सय्यद बोलत होते. कोई डॉक्टर होगा, कोई आईपीएस होगा, कोई सामाजिक क्षेत्र में होगा. आज मैं इरफान से लेकर आज मैं कामगार क्षेत्र में काम, आज मैं मुस्लिम बच्चा जो इधर ही गाजा में हूँ उसको मुझे मेहरबानी है युवा है कि आज मैं उस पोस्ट पे काम कर रहा हूँ. पोस्ट पे काम करते रहने पे रोज यही आप लोग से भी बच्चों की दुआ जल्दी पूरी होती है. आप लोग से भी यही उधर एजुकेशन सेंटर जो चल रहे हैं, पहले एजुकेशन सेंटर चलता था, आप बोलते थे वो पुणे जिला ही एज्युकेशन शिक्षणाचं माहेरघर, पण आता तशी परिस्थिती नाही आहे सर. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा स्वागत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला भक्तिशक्ती चौकात भव्य दिव्य दुमजली राजा छत्रपती शिवाजी महाराज या महानाट्याचा प्रयोग करण्यात आलाय. पिंपरी चिंचवडमध्ये प्रथमच या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवण्यात आलाय. लोणावळा येथील शिवदुर्गप्रेमी लिखित या नाटकात 250 अबालवृद्ध कलाकारांनी सादर केलेल्या महानाट्यात शिवजयंती, स्वराज्य स्थापना, शपथ, अफजलखानाचा वध, कोंढाणा किल्ला विजय, शाहिस्तेखानाची फजेती, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, संभाजी महाराजांची शौर्यगाथा असे अनेक जिवंत देखावे सादर करून कलाकारांनी नागरिकांचे मने जिंकली आहेत. यात घोडे, उंट, गाय, बैल, जिवंत तोफेही वापरली गेली आहे. उत्कृष्ट साऊंड सिस्टम, भव्य दिव्य स्टेज आणि कलाकारांची योग्य निवड त्यामुळे हे महानाट्य नागरिकांच्या पसंतीस पात्र ठरलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये प्रथमच या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवण्यात आला आहे, त्यामुळे शिवप्रेमीच्या हृदयात महाराजांच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत यात शंकाच नाहीये. तान्हा शिवा, तुम्ही दिलेल्या बलिदानांमुळे, तुम्ही दिलेलं बलिदान ही मराठी दौलत कधीच विसरणार नाही. महाराज साहेब, तुमचं अपूर्ण राहिलेलं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न तुमच्या शिवबानं पूर्ण केलं. आम्हाला आशीर्वाद द्यावा. शिवजयंती निमित्त पुण्यात मानाच्या रथांचे स्वागत. होता जीवा म्हणून वाचला शिवा अशी नोंद केली गेलेल्या महाले परिवाराची दयनीय अवस्था. आणि बुलाती है मगर जाना नहीं असे म्हणत पिंपरी चिंचवड पोलिसांची थट्टा. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.